कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूरच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे केसरकर यांना हटवण्यात यावं अशी मागणी भाजपने केली आहे. कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची बदली झाल्यापासून अद्याप हे पद रिक्त आहे. आयुक्त नसल्यामुळे कोल्हापुरातील जनतेची अनेक कामं प्रलंबित आहेत. खरं तर पालकमंत्री केसरकर यांनी यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून आयुक्तपदी सक्षम अधिकाऱ्याला आणायला हवं होतं, पण केसरकर हे कोल्हापूरच्या विकासाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत नसल्यामुळं त्यांना हटवण्यात यावं अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. सरकारने आतापासूनच शेतीबंबाची वीज कपात सुरू केल्यानं राज्यातील शेतकरी संकटात सापडणार असल्याचं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय. शेट्टी यांनी एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी राज्यात सध्या वीज निर्मितीचं संकट आलंय, त्यामुळे सरकारनं आतापासूनच शेतीपंपाची वीज कपात सुरू केली आहे. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडणार आहेत, त्यामुळे राजू शेट्टी आता वीज कपातीच्या मुद्द्यावरून आता सरकारला धारेवर धरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आप युवा आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात पोस्टर कॅम्पेन राबवण्यात आलं. दादा मुंबईला पोहोचलास काय, पोहोचला असलास तर कोल्हापूरला आयुक्त पाठवून द्या, अशा आशयाचं पोस्टर हाती घेऊन शहरातील छत्रपती शिवाजी चौक, दसरा यासारख्या विविध चौकात हे कॅम्पेन करत तरुणांनी नागरिकांचं लक्ष वेधलं. इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेत पदाचा दुरुपयोग करत तसेच संचालक मंडळाची मंजुरी न घेता नियमबाह्य कर्जवाटप थकबाकी असतानाही कर्ज देऊन 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात तब्बल 3,58,37,000 रुपयांचा अपहार केल्याचं उघडकीस आलंय. या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पुजारी, त्यांची पत्नी कांचन पुजारी, शाखाधिकारी मलकारी लवटे, सिनियर मॅनेजर रावसाहेब जावळे, कर्ज विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांच्यासह तब्बल 19 जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यापैकी अध्यक्षांसह 14 जणांना अटक केली आहे, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. जयसिंगपूर येथे एका सराफ व्यावसायिकाचं अपहरण करून खंडणीची मागणी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील रेकॉर्डवरील 8 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल साकलचंद पोरवाल व त्यांचा पुतण्या यश राजेंद्र पोरवाल यांचे रविवारी रात्री अपहरण करून खंडणीची मागणी केली होती. अखेर या प्रकरणी अक्षय पाराज उर्फ एपी, सचिन सुरपुसे, अखिलेश पाटील, कार्तिक म्हाळुंगे, राजू लोहार, स्वातंत्र्य पाटील, सोनल उर्फ सोन्या उर्फ निलेश कुंभार, राकेश कल्याणी या रेकॉर्डवरील 8 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील घडामोडी पाहता आघाडीबाबत संभ्रम निर्माण झालाय. यावरून शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेळ पडल्यास स्वबळावरही लढावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचं राजकारण सुरू आहे, कोण कोणाला भेटतंय, कोण कोल्हापूर, कोणी मुंबई, कोणी चोरडी यांच्या घरी भेटतंय, ही माहितीही तिथल्याच लोकांनी दिली. त्यामुळे झाली तर महाविकास आघाडी, नाहीतर स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असं मत सामंत यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकासासाठी 120 कोटींचा निधी मंजूर झालाय. या निधीतून होणाऱ्या कामांचं भूमिपूजन आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी फायर स्टेशनसाठी कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती दिली. यासाठी 13 कोटींचा निधी मिळाला असून हेही काम लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं.